या आयुष्यातल्या महत्वाच्या व्यक्तीबद्दल फार कमी बोललं जातं पण ती पडद्या मागे असते बायको आहे पण त्या प्रत्येक सिनेमामध्ये ती जे काही करते ते लोकांना फार माहिती नाही आहे आणि बाकीची टीम तर आहेच पण मला असं वाटतं गार्गी बद्दल तू सांग कारण की आयुष्यात कशी आली काय म्हणजे आणि तिचं महत्व काय आहे तुझ्या सिनेमा गार्गी मी आम्ही म्हणजे अहमदनगरला शिकायला एकत्र भेटलो म्हणजे गार्गी कुतुब सगळेच आम्ही तिथे आणि गार्गी मग तिला वाचायची आवड आहे स्वतः कविता लिहिते आणि मी जे काय पटकथा लिहितो ना तर माझी दोन माणसं सगळ्यात पहिली असतात दोन तीन माणसं की जी मी काही लिहितो ती त्यांना ऐकवतो आणि त्यांच्या होकार नकारात किंवा चांगल्या वाईट सांगण्यात म्हणजे बऱ्यापैकी मला कॉन्फिडन्स किंवा आपल्याला परत एकदा विचार करायचा आहे ह्याची मला जाणीव होते आणि मी आता फॅन्री लिहिलं तर गार्गी एकटीच होती की त्यावेळेस तिलाच पटकथाचं काय प्रकरण असतं ते कळायचं तर गार्गीला मी सगळ्या पटकथा लिहून तिलाच पहिल्यांदा ऐकवतो ची त्याला काय म्हणतो त्याला आपल्या टर्म असते ना ते स्क्रिप्ट स्क्रीन प्ले नाही त्याला त्याला हे करणारा ऑब म्हणजे तो कशी प्रोग्रेस होते असं बघणार एक काहीतरी पात हे आहे आपल्याकडे डेजिग्नेशन आहे तर ते गार्गी आहे माझ्यासाठी मी काही जे सांगतो ते गार्गीला सांगतो आणि गार्गीची समाज एकूण साहित्याची कलेची खूप चांगली आहे गार्गी खूप चांगले कविता लिहिते ती माझ्याबरोबर म्हणजे नाही का मी कवित्रथीतून पाठवायचो ती तिला काय वाटायचं नाही की ती चांगलं लिहिते पण तिच्या पण तिनं कविता तिच्या आल्या छापल्यात पुरुषोत्तम पाटलांना तिच्या कविता आवडल्या होत्या आणि तिने मोजकं लिहिले तिनं फार लिहित नाही पण खूप छान लिहिते आणि अर्थात आता सोबत जगतोय तर ते, ते आहेच आणि कुतुब गार्गी प्रियांका ह्या आमच्या रेग्युलर माझी टीम आहे कुतुब एडिट करतो आणि कुतुबचं कधी कधी मला असं होतं ना की मी माझ्या डोक्यात दुसरं चाललं असते की ही फिल्म करेन कर, माँग ती करेन तर गार्गी कुतुबचं म्हणणं असतं की नाही तू हे कर ते नको करू आणि ते डोळे दाखवून विश्वास ठेवावा असं असते बऱ्याचदा मग माझे क्रिएटिव्ह आता व्यवहार तर गार्गी सांभाळते समजा समजा ती प्रोड्युसर असते एक्झिक्यूट करते हे करते पण माझ्या क्रिएटिव जे काही मी करतोय ना त्यात त्याचा खूप महत्त्वाचा वाटा असतो ते आपली आपला अर्थच आहे माझा अर्थच आहे म्हणायला हरकत नाही